महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच विणकरांसाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा 16 मार्च 2024 रोजी केली, परंतु या महामंडळासाठी अत्यंत तुटपुंजी असे निधीची तरतूद आहे. यामुळे या महामंडळाचा विणकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ शकत नाही. आज महाराष्ट्रात साधारणतः लाखोंच्या संख्येने विणकर आहेत. त्या विणकरांचा मुख्य व्यवसाय हातमागेच आहे. हातमाग व्यवसाय हा घरगुती आणि कुटुंबातील सर्वांनी मिळून करण्याचा व्यवसाय आहे. उत्पादनाप्रमाणे मजदुरी मिळत नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही. शासनाने 2 जून 2023 रोजी विणकरांसाठी उत्सव भत्ता, महिलांसाठी 15,000 आणि पुरुषांसाठी 10,000 घोषणा केली होती. मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ सोलापुरातल्या विणकरांना मिळालेला नाही. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा व सल्ला मसलत करून उत्सव भत्ता मिळवून देण्यासंबंधी तसेच कामगार आयुक्त नागपूर येथे प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही सोलापुरातील विणकर उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले. हा त्यांच्यावरच्या सरकारचा अन्याय दूर करण्यासाठी विणकर आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यास महाराष्ट्र शासनाला भाग पाडू असा वज्र निर्धार माधवनगर येथील विणकरांच्या वतीने करण्यात आला. आजच निर्णय आला, मायक्रो फायनान्स आपल्या 4,000 लोकांना कर्ज द्यायला तयार झालेला आहे. एका सभासदांनी विचारला, मी ठरवलं या वेळेस तुमच्या मताच्या जोरावर मी विधानसभेत जाणार आणि पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचं कर्ज माफ केलं तर माझं नाव आहे. विणकर व हातमा कामगारांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचा हेतुचित सत्कार करून आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही अमिषांना व प्रलोभनांना बळी न पडता प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचा एकमुखी निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला.